राज्यों के विधानसभा चुनाव नतीजों के बाद कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर में अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि हमारी पार्टी सभी को साथ देकर चलने वाली पार्टी है। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने नागपुर में पत्रकारों से बात करते हुए कल आए चुनावी नतीजों पर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि 2018 में राज्य में चुनाव हुए थे, उस समय कांग्रेस ने छत्तीसगढ़, मध्य प्रदेश, राजस्थान राज्य में अधिक वोटों से जीत हासिल की थी, लेकिन उसके बाद हुए लोकसभा चुनाव में बीजेपी को ज्यादा फायदा हुआ। इस बार लोकसभा में इसका उल्टा होगा। जो भी त्रुटि रह जाएगी हम उसे सुधार लेंगे। कल नतीजे आने के बाद हमने तैयारी शुरू कर दी है। हमारी भूमिका लोकसभा कांग्रेस के नेतृत्व में आगे बढ़ने के लिए लोकसभा का चुनाव करना है। आपल्याला एक विशेषता आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळाली असेल की 2018 मध्ये जेव्हा याच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यात त्यामध्ये छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेसचा याच्यापेक्षा जास्त मतांनी विजय झालेला होता, पण त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये बीजेपीला जास्त खासदारकीचा फायदा मिळाला। आता उलट होणार, त्याच्यामध्ये ज्या काही त्रुट्या आमच्या झाल्या त्या आम्ही दुरुस्त करू, लोकसभेला पुढे जाऊ आणि लोकसभा हे काँग्रेसच्या नेतृत्वामध्येच निवडून आणायची भूमिका आमची आहे आणि त्यासाठी तयाऱ्या आम्ही काल निकाल लागला, आमच्या तयाऱ्या सुरू झालेल्या आहेत। कोणी काही बोलू, चर्चा करायला कोणाला लागतं काय? मूळ प्रश्न आहे की काँग्रेस हा बार्गनिंग न करणारा पक्ष आहे। आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचीच भूमिका आम्हाला शिकवली गेलेली आहे आणि आमची विचारसरणी तीच आहे। जे लोक या पद्धतीच्या अफवा उडवतात आहेत त्यांनाच बार्गनिंग आणि भ्रष्टाचाराने लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला पाडण्याची मानसिकता त्या लोकांची राहते, त्यामुळे हे या मानसिकतेचीच लोक या पद्धतीचा विचार मांडू शकतात। त्यामुळे काँग्रेस हा बार्गनिंग करण्याची मानसिकता नसलेला पक्ष आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही। कलाई नतीजों के बाद अटकरे ये लगाए जा रहे हैं कि अब इंडिया गठबंधन में कांग्रेस का दबदबा कम हो जाएगा। इस अटकलों पर अपनी प्रतिक्रिया देते हुए पटोले ने कहा कि इससे कोई फर्क नहीं पड़ता कि कोई क्या बात करता है, अगर कांग्रेस सौदेबाजी नहीं करने वाली पार्टी है तो हम सबको साथ लेकर चलेंगे। हमें साथ चलना सिखाया और हमारे विचारों में है सौदेबाजी और भ्रष्टाचार से चुने गए लोगों की यही मानसिकता है। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपमध्ये किती वाद होते ते आपल्या चॅनलवर तुम्ही दाखवत होता। हरल्यानंतर अशा अफवा उडवणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे या विषयावरचा वादविवादाचं तुम्ही पडू नका। अखेरी या देशामध्ये आता मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजींनी राजस्थानमध्ये 450 रुपयाचा गॅस देऊ असं सांगितलेलं होतं, छत्तीसगडमध्ये 3100 रुपये धानाला समर्थन मूल्य आम्ही देऊ असं सांगितलं होतं, तिथेही 500 रुपयाला गॅस देऊ असं सांगितलं होतं। आता त्याच्यामुळे हे जे काही घोषणा झालेल्या होत्या हे जुमले ठरू नये एवढंच आमचं मत आहे। आम्ही सांगितलं की जनमताच्या कौलचा आम्ही आदर केलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ज्या काही चुका आमच्या झाल्या त्याच्यावरचं आत्मपरीक्षण आम्ही करू। मध्य प्रदेश, राजस्थान और छत्तीसगढ़ में भाजपा की जीत के बाद भाजपा की ओर से समूचे भारत में जल्लोष मनाया गया। इस पर प्रतिक्रिया देते हुए नाना पटोले ने कहा कि महाराष्ट्र पर केवल एक बाघ गढ़चिरौली में बाघ इंसानों और जानवरों को खाता है, अब आप किस बाघ की बात कर रहे हैं? मुझे नहीं पता कि बाघों के बारे में इंसानों के साथ ऐसा होता है या नहीं। आता गढ़चिरौली में जो बाघ है ते मांस खाता थे, लोकांच्या गाई म्हशी खातात, तर कोणत्या वाघाची चर्चा करतात मला माहिती नाही। त्याच्यामुळे मला वाघाबद्दलची चर्चा माणसावर होत असेल तर मला माहिती नाही। आणि विभाजनाचं राजकारण करतात आहेत, शाहू फुले आंबेडकर विचाराला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करतात आहे, अशी लोकं समजा आत्तापासूनच शपथ विधीचं भाजपचं सरकार येईल आणि त्याच्यामध्ये वानखेडे स्टेडियममध्ये आम्ही शपथ घेऊ असं स्वप्न रंगवत असतील, तर हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राचा अजून भाजपनं वैचारिक विचारच केला नाही आणि म्हणून त्यांचं जे वागणं जे आहे महाराष्ट्राला लुटायचं, महाराष्ट्राच्या सगळे उद्योग गुजरातमध्ये पाठवणं, महाराष्ट्राला गरीब करणं आणि महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावणं, ही जी काही प्रवृत्ती भाजपची आहे
ते लोक असं स्वप्न रंगवत असतील तर त्यांना त्यांच्या स्वप्नाला मला आडवं यायचं काही कारण नाही. पण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा निकाल हे जे आज फुगल्यासारखे कलले असतील तरी महाराष्ट्राचा निकाल हा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचाराचा विजय होईल एवढा विश्वास आमचा आहे. कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने भाजपा पर भी प्रहार किया है. उन्होंने कहा कि भाजपा साहू फुले आंबेडकर विचार को तोड़कर विभाजन की राजनीति कर रही है. अगर वे कह रहे हैं कि अब बीजेपी की सरकार आएगी और वानखेड़े शपथ लेंगे तो ये महाराष्ट्र है. बीजेपी ने अभी तक महाराष्ट्र के बारे में वैचारिक तौर पर नहीं सोचा है. उनका आचरण महाराष्ट्र को लूटने का है. महाराष्ट्र में साहू फुले आंबेडकर के विचारों की जीत होगी. हे महाराष्ट्राच्या उद्याच्या राजकीय जे मोमेंट आहे त्याचं यांनी समजलं पाहिजे. यांनी बाहेरच्या आनंदाला आपला आनंद व्यक्त करायला आता राज्यातल्या भाजपवाल्यांनी जास्त काळ नाही आहे सत्तेचा. थोडा काळ आहे करू त्या गमत, कारण की तेलंगणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, या सगळ्या राज्याच्या बॉर्डरमध्ये जसं बालाघाटचं आपण उदाहरण करू तर बालाघाटमध्ये एक जागा चुकून बीजेपीला गेली, तिचे माजी मंत्री म्हणजे मंत्र्यांपासून सगळे पडले बीजेपीचे. त्यामुळे आपल्याला खूप सारे बॉर्डरचे जेवढे जिल्हे आहेत महाराष्ट्राला लागलेले इथं काँग्रेसची लहर आहे, त्यामुळे ही लहर महाराष्ट्रातही आहे. कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोडके साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.